केला अपोजिट वैष्णव इलेवन या संघाला। सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय। आकाश पाटील मला वाटतं गोहे चिंचवलीचा हा विस्फोटक फलंदाज आणि सारसनचा मला वाटतं राकेश पाटील याला आपण पाहू शकाल। नॉन स्ट्रायकर इन वरती गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येतोय विजय पडवल मॅन फ्रॉम होणार। क्षेत्ररक्षण सजवलं गेलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक दोनच क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकाल। गोलंदाज तयार आहे विजय एक क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅन एक क्षेत्ररक्षक गलीमध्ये पाहायला मिळतोय। पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल। कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय। मिडॉनमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय। शॉर्ट मिडविकेटला एक क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेग गोलंदाज तयार आहे। पहिला चेंडू यावेळेस बॅटची एच गले आणि थर्डमॅनमधून हा चेंडू निघतोय। चार धावांसाठी पहिल्या चेंडूवरती येतोय आकाश पाटील याच्या बॅटमधून चौकार। चार धावा धाव फलकावरती। इथे हा चेंडू गुडलँड स्पॉट वरती लँड केला। पडल्यानंतर चेंडूने उचली प्राप्त केली। खांद्याचा वापर या चेंडूवरती पाहायला मिळाला। चेंडू जातोय तो निर्धाव। धावफलक स्थिरावलाय चार या धावसंख्येवरती। चौकारानं स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय तो आकाश पाटील। राईट आर्म राऊंड द विकेट अचूक टप्पा आहे। फार चांगलं वेगावरती नियंत्रण सटीक लाईन आणि लेन पाहायला मिळते। पहिला चेंडू फुलर लेंथ होता ऑप्स्टिकच्या बाहेर त्याला फक्त दिशा दिली। बॅटची कडा घेऊन तो चेंडू गेला सीमापार चार धावांसाठी। पण तदनंतरचे चेंडू अकुल टप्प्याचे पाहायला मिळाले। अगदी फलंदाजाच्या पुढ्याच चेंडूला लँड केलं जातं आणि तदनंतर उचली देणारे चेंडू आपण मैदानावरती पाहतोय। काय गोलंदाजी विजय या गोलंदाजाकडून। गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न चेंज ऑफ पेस केलं होतं। खरं तर कमी गतीचा हा चेंडू होता। चेंडूमधील लाईन सुद्धा अगदी कमी होती। कमी लेनचा हा चेंडू पण या चेंडूवरती मिळते। एक धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते। पाच धाव आहेत त्या धावफलकावरती। पाच धावा धावफलकावरती वैष्णवी इलेवन विपक्ष गावदेवी होणार। पहिला दिवस या स्पर्धेतील धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग 2022 आठवा पर्व या स्पर्धेचा आणि आठव्या पर्वातील पहिला दिवस पहिल्या दिवसातील चौथा सामना गावदेवी होणार विपक्ष वैष्णवी इलेवन। सरळ बॅटचा फटका होता। क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनमध्ये नाना त्या ठिकाणी होते। त्यांनी या चेंडूला अडवला। निर्धाव चेंडूचा खेळ मात्र होतोय समाप्त। धावफलक स्थिरावलंय ते पाच या धावसंख्येवरती। पाच धावा धावफलकावरती गोलंदाज तयार आहे। राईट आर्म राऊंड द विकेट गती जास्त होती यावेळेस या गोलंदाजाकडे आणि अशा वेळेला आपण पाहतोय मनसुबा होता स्क्वेअर कट करायचा पण अगदी वेगाने अंगावरती आलेला चेंडू विकेटच्या बाजूला रेंगाळतोय। निर्धाव चेंडूचा खेळ मात्र समाप्त होतोय। धावफलक स्थिरावलंय पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर पाच या धावसंख्येवरती। बिनबाद ही मात्र जमेची बाजू असेल बॅटिंग करणाऱ्या वैष्णवी इलेवन या संघासाठी। पाच बिनबाद ही जमेची बाजू असेल। खरं तर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना वारंवार बदलली जाते। ऑपोजिट टीममध्ये सुद्धा ताकदवार फलंदाज आहे आणि त्याचा विचार करता पहिल्या सत्रात या धावा कराव्या लागतील बॅटिंग करत असताना वैष्णवी इलेवन संघाच्या फलंदाजांना। आकाश पाटीलकडे ती क्षमता आहे। ती क्षमता आहे राकेश पाटील या फलंदाजाकडे। पण त्याहीपेक्षा कसावड भरलेली गोलंदाजी जर का या सत्रात केली तर धावांचा पाठलाग करणं सोपं होईल। क्षेत्ररक्षण करणाऱ्या गावदेवी होणार टीमला। आडव्या बॅटनं खेळायचं होतं पण बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही आहे।
फार चांगली गोलंदाजाकडे असलेली शैली आपण मैदानावरती पाहतोय. पहिला चेंडू मात्र फेकला जातोय तो निर्धाव. धावफलक स्थिरावले 5 या धावसंख्येवरती. इथे हा फटका चांगला स्वीट साऊंड. क्षेत्ररक्षक नव्हते त्या ठिकाणी. विकेट एरिया शोधला जातोय आणि पंचांचा इशारा येतो लॉंग ऑफ सीमा पार. हा दर्जेदार षटकार. सहा धावा आणि या सहा धावांच्या मदतीने धावसंख्या वधारते. धावफलकावरती धाव आहेत त्या 11 धावा धावफलकावरती. गावदेवी उनाड संघाने जर का हा सामना जिंकला तर गावदेवी उनाड संघाचे संघमालक निकेश भाई देशमुख यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं कॅश प्राइज दिला जाईल गावदेवी उनाड या संघाला. इथे मात्र हा चेंडू येतो निर्धाव. धावफलक स्थिरावले ते 11 या धावसंख्येवरती. गेली कित्येक वर्षाची परंपरा या वर्षी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. इथे हा चेंडू यावेळेस हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आले चेंडूवरती. शॉर्ट तळम्यांच्या क्षेत्ररक्षकाने कोणतीच चूक यावेळेला केली नाहीये. त्यांनी टिपलेला हा जेल आणि पहिला धक्का दिला जातोय. इथे मात्र गावदेवी उनाड संघाच्या विरोधात खेळत असताना वैष्णवी इलेव्हन संघाला आकाश पाटील याचा खेळ होतोय मात्र समाप्त. डीजे ऑपरेटर. धावफलकावरती धाव आहेत त्या 11. फलंदाज गमावला जातोय. षटकार जरूर आला पण निकेश भाई देशमुख यांनी जशी अनाउन्समेंट केली की सामना जिंकल्यानंतर 5000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल गावदेवी उनाड संघाला. तसे तदनंतर आला एक निर्धाव चेंडू. त्यानंतर आली मात्र एक विकेट, ती सुद्धा महत्वपूर्ण. इनॅट नंबर 3 ऋतिक येतोय मैदानावरती. गोलंदाज तयार आहे. साहिल चहा चेंडू ऑपस्टिकच्या जास्त बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू वाईल्ड आहे. अतिरिक्त एकदा आणि एका धाबीच्या मदतीने धावसंख्या होती आहे 12. मेन अंपायर संदीप तांडेल सर. स्क्वेअर लेग पंच प्रशांत माली सर आपण यांना मैदानावरती पाहतोय. तर या अगोदरच्या मॅचमध्ये पाहिलं असेल राजेंद्र गरज सर यांना. उरण असोसिएशनचे मेंबर आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कंप्लीट करण्याचा अट्टास मैदानावरती केला जातोय. फार चांगली पंचांची भूमिका साकारतात. अद्यापर्यंत मी तर म्हणेन विचार विनिमय करून योग्य ते निर्णय या ठिकाणी पोहोचवले जात आहेत. गोलंदाज तयार आहे. फुल टॉस ऑफ ड्राईव्ह करायचं होतं. गल्याने थडम्यांना भेदण्याचा प्रयत्न पण एक धाव घेण्याचा प्रयत्न येतोय अंगलट. गरज नसताना ही धाव आणि अशा वेळेला आपण पाहतो ही धाव धोकादायक ठरणारी धाव मात्र जिवारी लागते. धोका या ठिकाणी दिला जातोय. अर्थातच दुसरा फलंदाज धावचितच्या रूपात माघारी परततोय ऋतिक. दोन फलंदाज बाद 12 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानाकडे आगेकूच करतो ओमकार. पेन खोपोली महामार्ग आपण पाहतोय. अगदी मैदानाच्या समोरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. बरेचशी मित्र म्हणेन वाहनांची वर्दल त्या मार्गावरती आपण सातत्यानं पाहत असतो. प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती असेल की कोणीही आपल्या गाड्या रस्त्यावरती पार्क करू नका कारण त्या महामार्गावरती येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना त्याचा त्रास खरं तर व्हायला नको. इथे हा फटका राकेश पाटीलनं दिलाय तडाका. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून येतोय हा षटकार.
षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या गोलंदाज विजय पडवळच्या गोलंदाजीवरती फक्त 5. तदनंतरचं हे षटक हाताळलं गोलंदाज साहिलनं, त्यानं धावा खर्च केल्या तब्बल 13, ज्यामध्ये 2 षटकार आपण पाहिले. 2 विकेट जरूर त्यानं प्राप्त केल्या, पण एक विकेट होती सांघिक रूपात अर्थातच धावचितच्या साह्यानं एक विकेट त्यानं प्राप्त केली. आणि त्याचा विचार करता एक अवांतरची धाव त्या षटकामध्ये पाहायला मिळाली. 9 धावांची सरासरी सुरू आहे. 2 षटकाच्या अंती 18 धावा आहेत. धावफलकावरती 2 फलंदाज गमावलेत. राकेश पाटीलकडे एक क्षमता आहे, आणि जर का तो विकेटवरती राहिला तर धावा होतील बॅटिंग करणाऱ्या वैष्णवी इलेव्हन संघासाठी. कारण आकाश पाटीलची महत्त्वपूर्ण विकेट या संघानं गमावले आणि त्याच्या जोरावरती अद्यापर्यंत रोखण्यात सफल ठरलेत त्यांच्या अपोजिट गावदेवी होणार संघाचे गोलंदाज. तिसरा षटक आपल्या कोट्यातील दुसरा, आणि हे षटक टाकण्यासाठी येतोय गोलंदाज विजय पडवळ. बराच वेळ घेतला जातोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडून. 18 धावा आहेत त्या धावफलकावरती. 2 फलंदाज बाद. राईट आर राऊंड द विकेट ना तयार आहे. जोरदार अपील केली जाते. एष्ट्यांच्या मधोमध सापडला फलंदाज ओमकार. आल्या पावली बॅक टू द पॅवेलियन. अजून एक धक्का वैष्णवी इलेव्हन या संघाला. समृद्धी डीजेचे ऑपरेटर फार चांगली कामगिरी आपल्या माध्यमातून, आपलं सुद्धा मनापासून आभार असतील. अगदी क्लिअरिटी आणि क्वालिटी समृद्धी डीजे मंडप डेकोरेटरच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आणि हे वैशिष्ट्य खरं तर धाकटी पंढरी पंचकोशी प्रीमियर लीगचं. गेली कित्येक वर्ष आपण ही स्पर्धा सातत्यानं या मैदानावरती पाहतोय, आणि दरवर्षी काही ना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न मी तर म्हणेन धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला जातोय. खरं तर मनाला भुरळ घालतील अशा ट्रॉफीज आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय, आणि प्रत्येकाचा येतोचित असा मान सन्मान या व्यासपीठावरती केला जातो. हे वैशिष्ट्य या स्पर्धेचं. मनासुद्धा पुन्हा एकदा या स्पर्धेत समालोचन करण्याची संधी दिली, त्यासाठी मी युगल पाटील आणि त्यांच्या संपूर्ण आयोजन टीमला मनापासून आभार व्यक्त करतो. कारण प्रत्येकानं घेतलेली मेहनत आहे, गेली कित्येक दिवस ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ही मेहनत घेतली गेली, आणि तदनंतर या स्पर्धेचं एक यशस्वी आयोजन आपण या मैदानावरती पाहतो. इथे सिंगल घेतली जाते, सिंगलच्या मदतीनं धावसंख्या वधारते. 19 धावा आहेत त्या धावफलकावरती. चांगलं क्षेत्ररक्षण या चेंडूवरती अक्षय पाटील, जे सारसांचे त्यांच्या माध्यमातून पाहिलं पण एकदा वाचू शकले नाहीत. राकेश पाटील असतील ऑन स्ट्राईक. गोलंदाज तयार आहे विजय. विजयचा हा चेंडू अगदी खोलात टाकण्याचा प्रयत्न, पण पंच इशारा करतात की हा चेंडू लेगस्टिक सोडून जातोय. अवांतरचे एकदा एका धावेच्या मदतीनं धावसंख्या वधारते. 20 धाव आहेत त्या धावफलकावरती. बरेचसे गोलंदाज जोरदार विकेटनं गोलंदाजी करतात, पण हा गोलंदाज अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा फायदा होतोय या गोलंदाजाला. फुल टॉस. खरं तर नियंत्रण नव्हतं या चेंडूवरती, पण तयार नव्हते फलंदाज, आणि त्या कारणास्तव असं वाटलं तर फलंदाजाला चेंडू पुढ्यात लँड होईल, पण अचानक बॅटवरती आलेल्या या चेंडूवरती मिळाली फक्त एक सिंगल. एक धाव एका धावेच्या मदतीनं धावसंख्या होतीये 21. 3 विकेट अर्थातच 3 विकेट गमावल्यात 21 या धावसंख्येवरती. धावफलक आपण पाहतोय. डाव उकुल आताचा फलंदाज रोनित स्ट्रायकर एंडवरती. गती परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ पेस. अक्षय जज करतोय चेंडूला. खरं तर पोहोचले होते क्षेत्ररक्षक असं वाटलं होतं की दूरवरचा झेल कॅरी केला जाईल, पण बॅलेन्स संतुलित नव्हता आणि त्या कारणास्तव इथे मात्र एक धाव मिळेल. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या होते 22. तिसरं षटक मार्गस्थ आहे. खरं तर नाना यांचा अनुभव या ठिकाणी कामाला येतोय, कारण प्रत्येक चेंडूवरती योग्य ती फिल्डिंग योग्य ती क्षेत्ररक्षणाची व्यवस्था सजवली जाते आणि त्या मेरिटनुसार गोलंदाजी सुरू आहे. 22 धाव आहेत धावफलकावरती. पीपीएल अर्थातच पंचक्रोशी प्रीमियर लीग, धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग आपण पाहतोय. प्रसाद पाटील सर यांनी उल्लेख केला की कित्येक गावांनी मिळून मित्र म्हणून ही स्पर्धा आयोजित केली.
याच विभागातील सर्व खेळाडू आणि त्या खेळाडूंचा खेळ कसा उंचावेल त्यासाठी केलेला प्रयत्न गेल्या 7 वर्षापासून आपण पाहतो आणि म्हणून तर या खालापूर तालुक्यात या खालापूर परिसरात या विभागाचं नाव आदराने घेतलं जातं. कित्येक खेळाडू दिले या प्रीमियर लीगनं शॉट ऑफ प्लेन फिरून मारण्याचा प्रयत्न अगदी नटरांग स्टाईलनं फटका लगावलाय पण त्याहीपेक्षा ताकदवार क्षेत्ररक्षण. दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या वधारेल. धावफलकावरती धाव आहेत 24. 3 षटकांचा खेळ संपलाय. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. तीन षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धाव आहेत त्या 24. 2 षटकाच्या अंत्या 18 होत्या. 9 धावांची सरासरी होती. इथे मात्र 8 धावांची सरासरी पाहायला मिळते. 3 फलंदाज गमावलेत. खास करून जो स्पेल टाकला विजय पडवल या गोलंदाजानं तो अफलातून होता. आपल्या कोट्यातील 2 षटकं त्यानं फेकली. धावा खर्च केला फक्त 11 आणि एक महत्त्वपूर्ण विकेट त्यानं प्राप्त केली. हा स्पेल होता खऱ्या अर्थानं गावदेवी होणार संघासाठी लाभदायक. पण तदनंतर आता कोणत्या 2 गोलंदाजांचा वापर केला जाईल, येणारे 2 गोलंदाज कशी कामगिरी करतील हे बघणंही फार गरजेचं असेल. राकेश पाटील जरूर मैदानावरती आहेत आणि त्यांना साथ देतोय तो फलंदाज द्रोणित. कित्येक आठवणी या स्पर्धेच्या आहेत आणि खऱ्या अर्थानं नक्कीच त्याचा उल्लेख आम्ही जरूर करू या स्पर्धेमध्ये. अक्षय पाटील येतोय गोलंदाजी करण्यासाठी. प्रेक्षकांना विनंती आहे, मैदानावरती खेळ सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये कोणत्याच खेळाडूला त्रास झाला नाही पाहिजे. प्रेक्षक असतील किंवा खेळाडू असतील, तुमचा वॉर्म अप असेल तो तुम्ही मैदानाच्या दूरवर जाऊन करायचंय. शॉट ऑफ प्लेन फिरून मारण्याचा प्रयत्न क्लिअर केला जाते थर्डमॅन आणि फाईन लेगला पण अगदी झडप टाकली या चेंडूवरती त्या क्षेत्ररक्षकानं. एकच धाव या ठिकाणी घेतली जाईल आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्या होती आहे 25. एका धावेवरतीच समाधान पाहायला मिळालं या चेंडूवरती. खरं तर दुसरी धाव सहज झाली असती पण कदाचित अक्षयवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकेल राकेश पाटील या फलंदाजाकडून. एकाच संघातून एकाच गावातून खेळणारे हे 2 खेळाडू आहेत आणि एकमेकांच्या अगदी मी तर म्हणेन खानाखुना अर्थातच कोणाचे प्लस पॉईंट काय आहेत कोणाचे वीक पॉईंट काय आहेत हे एकमेकांना माहिती आहेत आणि त्याचा विचार करता कदाचित अक्षयची गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीचा परिचय असल्यानंतर राकेश पाटील आक्रमण करण्याची शक्यता दाट आहे या षटकामध्ये. धावफलकावरती धाव आहेत 25. 3 विकेट गमावल्यात. क्षेत्ररक्षणाची व्यवरचना बदलली जाते. अक्षय हवी होतोय की त्याहीपेक्षा राकेश आक्रमण करेल. हे षटक 2 संघांच्या दृष्टिकोनातून फार महत्वपूर्ण आहे. इथे हा चेंडू आखूळ टप्प्याचा गतीमध्ये फसवला राकेश पाटील या फलंदाजाला. आखूड टप्प्याचा चेंडू होता. गती कमी केली होती. बाउन्सिंग ट्रॅकचा वापर केला गेला आणि तदनंतर क्षेत्ररक्षकाने टिपलेला झेल आणि इथे मात्र समाप्त होतो राकेश पाटील याचा खेळ. डीजे ऑपरेटर. धावफलकावरती धाव आहेत त्या 25. 4 फलंदाज गमावला जातोय. खरं तर वैष्णवी 11 संघ अडचणीमध्ये. भागीदारी तर झालीच पाहिजे पण ती कमी चेंडूमध्ये. अर्थातच
आक्रमण होणं गरजेचं आहे वैष्णव इलेव्हन संघासाठी. बॅटची एज आणि फलंदाज होईल या चेंडूवरती बाद. ऑपरेटर लगातारच्या दोन चेंडूवरती विकेट प्राप्त केल्यात या गोलंदाजानं. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती हा गोलंदाज अक्षय पाटील. धावफलकावरती कटाक्ष टाकला तर 5 फलंदाज गमावलेत. निम्मा संघ गारद झालाय, मात्र धावा आहेत त्या फक्त 25. इथे हा चेंडू यावेळेस सरळ बॅटने खेळून काढला. अगदी क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित फटका, लॉंगॉन आणि लॉंगऑफच्या मधोमध एकच धाव मिळेल एका धावेच्या साह्यानं. धावसंख्या होते धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती. प्रत्येकानं फार चांगलं योगदान या स्पर्धेमध्ये दिलंय, मनाला भुरळ घालतील अशा ट्रॉफीज आपण या स्पर्धेमध्ये पाहतो. आणि त्या ट्रॉफीवरती कोणाचं नाव कोरलं जाईल याकडे मात्र लक्ष असेल येणाऱ्या 3 दिवसामध्ये. अक्षय तयार आहे. अक्षयचा हा चेंडू फटका तर सुरेख होता, पण क्षेत्ररक्षक सजवला त्या ठिकाणी. एकच धाव एका धावेच्या साह्यानं धावसंख्या वधारेल. धावफलकावरती धाव आहेत त्या 27 धावा धावफलकावरती. या षटकात अद्यापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं. 2 महत्त्वपूर्ण विकेट आणि जी धावगती होती तिला मात्र रोखलं जात आहे. 8 धावांच्या सरासरीनं चालत होतं 3 षटकांपर्यंत वैष्णवी इलेव्हन, पण ती सुद्धा आता कमी केली जाते. कमी गतीचा चेंडू, व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. विविधतेने भरलेली गोलंदाजी करतोय. काय षटक हाताळलं गोलंदाज अक्षय पाटीलने, एकदा टाळा झाला पाहिजे त्या षटकासाठी. कारण या षटकात त्यानं धावा खर्च केल्या फक्त 3 विकेट त्यानं प्राप्त केल्या. आणि बॅकफूटवरती ढकललं बॅटिंग करणाऱ्या वैष्णव इलेव्हन संघाला. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या अंती धावफलकावरती धाव आहेत. 6 फलंदाज बाद, 27 धावा धावफलकावरती. सत्तावीस धावा आहेत त्या धावफलकावरती. रोहितने जर षटकार लगावला तर सन्माननीय हिरामन ठोंबरे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. वाईड बॉल, 28 धावा लागतील त्या धावफलकावरती. वेगवान तेज तरार भन्नाट वेग त्रिफाला उद्ध्वस्त केला जातोय. अजून एक धक्का वैष्णवी इलेव्हन संघाला. इज ऑपरेटर, अगदी कागदावरती जर आपण हा संघ पाहिला तर वैष्णवी इलेव्हन संघ मी तर म्हणेन अगदी बलाढ्य संघ म्हणून आपण पाहत आलोय. पण इथे जर आपण विचार केला तर तुम्ही जे वर्तमानात करता ते फार महत्त्वाचं असतं. आणि क्रिकेट हा खेळच असा आहे जो कोणत्याही क्षणाला चित्र बदलवतो. ती परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळाली
चांगला खेल केला खऱ्या अर्थाने सांघिक खेळाचं प्रदर्शन घडवलं. मी तर म्हणेन गावदी होणार संघाच्या खेळाडूंनी. मग गोलंदाजी करणारा विजय पडवल असेल, साहिल असेल, अक्षय असेल आणि तदनंतर आता सूरज जो स्लॉगवर हाताळतोय. धावफलकावरती धाव आहेत त्या फक्त 29-7. फलंदाज जरूर गमावलेत. काही चेंडू बाकी आहेत पहिल्या सत्रातील. इथे आक्रमण झालं पाहिजे. येणाऱ्या चार चेंडूवरती किमान 2-3 मोठे फटके आले पाहिजेत. इथे हा चेंडू फटका चांगला आहे. गोलंदाजाच्या गतीचा वापर केला. रोनित साठी होते 100 रुपयाचा कॅश प्राईज, पण इथे आला हा चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं धावसंख्येला मात्र येतोय तो आकार. तेहतीस धावा धावफलकावरती. हा चेंडू यावेळेस सिली मिडॉनमधून ट्रॅव्हल होतो व्हाइटिश लॉंगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने चेंडूवरती आले. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. त्याही पेक्षा चेंडूची फेकी अफलातून होती आणि त्या कारणास्तव दुसरी धाव घेण्याची संधी निर्माणच करू दिली नाही. दुसरी धाव घेत असताना अजून एक धक्का. आठवा फलंदाज माघारी परततोय. धावफलकावरती धाव आहेत त्या 34. धावफलकावरती धाव आहेत त्या 34. काही चेंडू बाकी आहेत पहिल्या सत्रातील. रोनितनं जरूर एक चौकार लगावला, पण अजून एक दोन मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती त्या फलंदाजाकडून. त्यानं मात्र आपली विकेट गमावले. हा खूळ टप्प्याचा चेंडू होता, पण इथे त्याचा फायदा उचलता आला नाही. वन बाउन्सचा इशारा खरं तर या गोलंदाजाला दिला जातोय, कारण अगदी खांद्याचा वापर करणारा चेंडू या गोलंदाजाने फेकला होता. आणि इथे मात्र आपण पाहतोय की हा चेंडू गेला तो निर्धाव. हा चेंडू यावेळेस सहाव्यामध्ये. अक्षय चेंडूवरती येतोय. इथे मात्र चूक होते, जज करता आला नाही या चेंडूला. दुसरी धाव मात्र या ठिकाणी घेतली जाते. दोनच धाव आणि या दोन धावांच्या मदतीनं पहिलं सत्र मात्र झालंय समाप्त. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव आहेत त्या 36. येणारे 30 चेंडू 37 धावांची गरज आहे. एक षटकार एक चौकार विजयाचे दरवाजे खुले करेल गावदेवी होणार संघासाठी दुसऱ्या सत्रामध्ये. पण तो चौकार षटकार शेवटपर्यंत रोखला तर रोखता येईल गावदेवी होणार संघाला. नेमकं काय घडेल हे बघणं फार गरजेचं आहे. पण तत्पूर्वी यानंतरची होणारी मॅच. देवांश राजे विपक्ष शिव शंभो. देवांश राजे विपक्ष शिव शंभो दोनही संघाच्या संघनायकाला ऑफिशियल कॉल असेल की आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यावं. देवांश राजे विपक्ष शिव शंभो दोनही संघाच्या कर्णधारास विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यावं. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जाईल. फिकीचा कौल करतील दिगंबर पाटील. दिगंबर पाटील साहेबांना विनंती की आपण आपल्या शुभा असते नाणेफिकीचा कौल करायचा आहे. देवांश राजे विपक्ष शिव शंभो या दोन संघादरम्यान नक्कीच येणारे 30 चेंडू 37 धावांची गरज आहे, पण इथे संधी असेल डीजे ऑपरेटरला.
धन्यवाद डीजे ऑपरेटर। येणारे 30 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे। निकेश भाई देशमुख जे गावदेवी होणार संघाचे संघमालक आहेत, त्यांच्याकडनं असे अनाउन्समेंट होते की हा सामना जर गावदेवी होणार संघानं जिंकला तर तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राईज त्या संघाला दिलं जाईल। आणि या सामन्यात असा सोपा आहे, गावदेवी होणार संघाला त्याचा विचार करता पॅकर सुद्धा हौसले बुलंद करत आहेत, कारण हे मॅच जरी सोपी असली, या धावा जरी सोप्या असल्या तरी क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही। आणि त्याचा विचार करता या 37 धावासुद्धा रोखले जाऊ शकतात वैष्णवी इलेव्हन संघाकडून। आकाश पाटील येतोय गोलंदाजी मार्कवरती, पहिला चेंडू बॅट चिकड ट्रॅव्हल झाला थर्डमॅन आणि गलीमधून आउट फील्ड फास्ट आहे, चेंडू थांबत नाही, डीप थर्डमॅन सीमा पार खणखणीत चौकार। एकोणतीस चेंडू आणि आता 33 समीकरण राहिलंय, खरं तर ही मॅच कदाचित लवकर संपेल असं चित्र आहे। चला शिव शंभू आणि देवांश राजे, अजून एक पुस्तकी पटका, कॉलिंग नव्हतं दोन फलंदाजांच्या माध्यमातून, भेदायचं होतं गले आणि थडम्यांना, पुन्हा एकदा तोच प्रयत्न पण निर्धाव चेंडू जातोय। चार धावा आहेत त्या धाव फलकावरती। आउटसाइड अपस्टम्प, गती आहे या गोलंदाजाकडे, बराचसा अनुभव आहे आकाश पाटीलकडे, ग्रामीण टेनिस क्रिकेट या परिसरातील एक चांगला खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे। पण त्याचा विचार करता पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला असला तरी तदनंतरचे दोन चेंडू निर्धाव टाकतोय। 37 धावांना उत्तर द्यायचं आहे, तितकंसं दडपण नाही आहे, सुरुवात सुद्धा चांगली आहे। गावदेवी होणार संघासाठी राईट आर्म ओवर द विकेट, रिव्हर्स अटेन करण्याचा प्रयत्न, पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केला। अतिरिक्त एक धाव, एका धावेच्या सहाय्यानं 5 धावा धाव फलकावरती, 32 धाव संख्येची मात्र अजूनही गरज आहे। 36 उभारल्यात पहिल्या सत्रात बॅटिंग करताना वैष्णवी इलेव्हन संघानं, आणि 37 धावांचा पाठलाग करताना आश्वासक सुरुवात आहे या दोन फलंदाजांकडून। डिफेन्सिव्ह स्ट्रोक, एक धाव सहज कंप्लीट, एका धावेच्या सहाय्यानं विजय जाऊन पोहोचतो वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती, तर संघाची धावसंख्या बिनबाद 6। 31 धावा अजूनही दूर आहे, पहिलं षटक मार्गस्थ, 4 षटकांचा खेळ यानंतर अजून बाकी असेल। आणि त्याचा विचार करता या मॅचमध्ये हे आव्हान तसं पाहायला गेलं तर सोपं आहे। यावेळेस मात्र स्ट्रायकर एंडवरती येतोय सागर, हा चेंडू यावेळेस निर्धाव, जास्तीत जास्त चेंडू निर्धाव टाकायला लागतील। जसजसे चेंडू निर्धाव जातील तसतसे धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर वाढलं जाईल, त्याहीपेक्षा धावा आणि चेंडू यांच्यामधील तफावत मोठी करण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाजांकडून येईल। एखादी विकेट, एक दोन निर्धाव चेंडू असं समीकरण गोलंदाजी करणाऱ्या संघाला लाभदायक असेल। फुलटॉस, फटका फसलाय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही, अगदी सेफली हा चेंडू लँड होतोय। एकच धाव या ठिकाणी घेतली जाईल एका धावेच्या मदतीनं, पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव आहेत बिनबाद 7। देवांश राजे संघाचे कर्णधार आणि शिव शंभू संघाचे कर्णधार, आपण कॅप घेण्यासाठी यावं। ज्या कॅप आहेत त्या या ठिकाणी मित्रप्रेम लाखाचा ग्रुप, त्या ग्रुपकडून त्या कॅप या ठिकाणी पुरस्कृत केल्यात। सम्राट मित्रप्रेम असा उल्लेख त्या कॅपवरती आपण पाहू शकाल।
धाकटी पंढरी मित्रप्रेम ग्रुप त्यांच्या माध्यमातून त्या कॅप खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्पॉन्सर्ड केल्यात, त्यांना आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. प्रत्येक जण काही ना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न या स्पर्धेमध्ये सातत्यानं करत असतो. दरवर्षी स्पर्धा काही ना काहीतरी नवीन घेऊन येत असते प्रत्येक प्रेक्षकाच्या भेटीला. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ज्याला ज्याला जे जे शक्य होईल त्यांनी त्यांनी या स्पर्धेमध्ये ते पुरवलंय. आणि त्याच्याच तर जोरावरती ही स्पर्धा अगदी पहिल्या दिवसापासून चांगल्या मित्रमंडळीने उंचीवरती जाऊन पोहोचते. मैदानावरती आपण कटाक्ष टाकूयात. पहिल्या सत्रात धावा आल्या 36, दुसऱ्या सत्राला झाली सुरुवात, पहिलं षटक संपलंय, धावफलकावरती धावा आहेत 7. बिनबादी जमेची बाजू होणार संघाला, पण त्याहीपेक्षा येणारे 24 चेंडू आता गरज आहे 30 धावांची. निर्धाव चेंडू, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे, अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फुटवर्कचा वापर केला जात नाहीये. कोणत्याही गोलंदाजाला तुम्ही सहजगत्या खेळू शकत नाहीये. तुमच्याकडे फुटवर्क असणं फार गरजेचं आहे. योग्य ते पदल आली ते दाखवलं पाहिजे मैदानावरती फलंदाजाने. इथे समोरच्या दिशेने अगदी रडारमध्ये होता, त्यावरती ताकद आजमावण्याचा प्रयत्न, पण अगदी मावल्यासारखा मित्र म्हणजे उभा होता आकाश पाटील आणि त्यानं टिपलेला हा झेल. पहिला धक्का दिला जातोय बॅटिंग करणाऱ्या गावदेवी होणार या संघाला. फार सुरेख गीता आपल्या माध्यमातून ऐकवली जात आहेत, तुम्हाला सुद्धा मनापासून आभार. आल्या आल्या बॅट उघडले, अगदी जोरदार स्ट्रोक होता. असे फटके फार कमी प्रमाणात आपण पाहतो, ताकदवार स्ट्रोक. आणि इथे मात्र येतोय हा चौकार, या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या होती 11. अकरा धावा धावफलकावरती. फलंदाजाचा स्थान जर आपण पाहिला तर अगदी यष्ट्यांना खेटून हा फलंदाज उभा आहे. अक्रॉस असा स्टान्स पाहायला मिळतोय. ऑनड्राईव्हमध्ये सहजगत्या आक्रमण करू शकतो असा स्टान्स आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. इथे मी उल्लेख केला की ऑनड्राईव्हचे फटके सहज येतील, पण कमालीचा फटका होता ऑफ ड्राईव्ह स्क्वेअर कटचा हा लाजवाब स्ट्रोक. 4 धावांसाठी येतोय चौकार. चार धावा, आणि या चार धावांच्या मदतीनं धावसंख्या होती 15. अजून एक बैठक स्ट्रोक, अगदी स्वीट साऊंड ऐकायला मिळाला, पण त्याही पेक्षा जे गुडघे टेकले होते ते आपलातून होते. नजाकत पाहायला मिळाली या फटक्यामध्ये. मनगडातील ताकद आजमावली, चेंडूवरती नजर अगदी शेवटपर्यंत होती, आणि त्याच्या जोरावरती हा स्वीपचा फटका समोरच्या दिशेने येतोय षटकार. या 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या होते धावफलकावरती 21. विजयाच्या दिशेने अगदी यशस्वी वाटचाल केली जाते ती बॅटिंग करणाऱ्या गावदेवी होणार संघाकडून. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीयेत त्या ठिकाणी. अगदी हा चेंडू सेफली लांड झाला, दोन क्षेत्ररक्षक
चेंडूला अडवण्यासाठी प्रयत्न करीत होते। दोन धावा मात्र या ठिकाणी घेतल्या जात आहेत आणि या दोन धावांच्या सहाय्याने धावसंख्या होते धावफलकावरती 23। दोन षटकांचा खेळ संपलाय, 23 धावा आहेत धावफलकावरती। येणारे 30 चेंडू सदतीसचं समीकरण होतं, ते समीकरण आता बदललंय। 12 संपलेत, धावा आल्यात 23, राहिलेत 18 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी मात्र गरज असेल ती 14 धावांची। सामना खरं तर एकतर्फी पाहायला मिळतोय। मी अगोदरच उल्लेख केला की ही स्पर्धा काही ना काहीतरी नवीन घेऊन येत असते आणि मी नक्की एका गोष्टीचा उल्लेख करेन। एका मोसमात आम्हाला युगल पाटील यांनी संधी दिली होती या स्पर्धेत समालोचन करण्याची आणि जे सन्मानचिन्ह होतं ते अजून मी तर म्हणेन मनाला भुरल घालतं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती असलेले ते सन्मानचिन्ह, त्याच्यामागे मी तर म्हणेन अगदी रायगड किल्ल्याची प्रतिकृती असलेलं मित्र म्हणेन ते सन्मानचिन्ह होतं। धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग आणि तुमचं प्रेम सदैव असंच राहो असा उल्लेख त्यावरती केला होता आणि त्या सन्मानचिन्हाची चर्चा गेली कित्येक वर्ष, जवळजवळ आज 2-3 वर्ष झाली त्या गोष्टीला आणि अजूनसुद्धा ज्यांनी जे सन्मानचिन्ह बघितले त्यांनी उल्लेख केला की हे कुठं भेटलं होतं। इतकं मित्र म्हणेन मनाला भुरल घालणारे ते सन्मानचिन्ह, पण त्याहीपेक्षा चांगला आदर्श धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगच्या माध्यमातून ठेवला गेला। कारण आपण काहीतरी करू शकतो, कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुठभर मावल्यांना घेऊन स्वराज्याची निर्मिती केली होती। अगदी एक एक मावला जमवत ती एकी दाखवली आणि असं म्हटलं जातं एकीचं बल मिळतं फल आणि या सगळ्यांना एकत्रित करून या धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगने ही स्पर्धा भरवली। ज्यावेळेस तुम्ही एकत्र येता त्यावेळेस इतिहास घडतो आणि म्हणून तर एक ऐतिहासिक स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे बघितलं जात आहे। इथे आले एक सिंगल, या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या होती आहे 25-12 धावा अजूनही दूर आहे तो जिंकण्यासाठी मित्र म्हणेन गावदेवी होणार। चेंडू शिल्लक असतील 16, आकाश पाटील तयारी, हलक्या हाताने हा चेंडू खेळून काढलाय। गोलंदाजाच्या गतीचा वापर करण्याचा प्रयत्न, बीट केला जातो क्षेत्ररक्षकाचा चेंडू डीप थर्डमॅन सीमा पार फरार, 4 धावांसाठी येतोय हा चौकार। अक्षय पाटीलनं चांगली साथ दिली आहे विजय या फलंदाजाला। समजदारीचा क्रिकेट मैदानावरती सुरू आहे। इथे बॅट उघडण्यासाठी प्रयत्न झाला, कारण नेहमीच खालच्या क्रमांकावरती खेळणारा हा फलंदाज आहे अक्षय पाटील, इनॅट नंबर 5, इनॅट नंबर 6 आणि एक फिनिशर म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं, पण इथे त्यानं स्वतःवरती जबाबदारी घेतली असावी आणि कदाचित नाना आहेत त्यांचा अनुभव आता कामाला येतोय। बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल पाहायला मिळाला, त्याला प्रमोट केलं आणि आता चांगली फटकेबाजी करतोय। हलक्या हाताने खेळून काढला एकदा तर कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी सरसावतील का? नाही, एकच धाव, एका धावेवरतीच समाधान, एका धावेच्या मदतीनं धावसंख्या होतीये 30, 7 धावांची अजूनही गरज आहे। गावदेवी होणार संघ जिंकला तर तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राईज। भाई निकेश देशमुख जे संघ मालक आहेत त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल आणि देणार, त्यासाठी तर त्यांनी तो संघ मैदानावरती उतरवलाय, कारण संघ मालक फक्त टीम पॅक करण्यापुरती नसावेत तर त्यांच्या इतर ज्या सोयी सुविधा आहेत त्या सुद्धा तुम्ही पुरवल्या पाहिजेत। सरळ बॅटने फटका होता, क्षेत्ररक्षण ज्यावेळेस गावदेवी होणार करत होते त्यावेळेस अनाउन्समेंट झाली होती मॅच जिंकल्यानंतर 5,000। 30 37 समीकरण आणि नाना यांना माहिती आहे सामना आपण जिंकणार, पण त्याहीपेक्षा पैशापेक्षा मी तर म्हणेन त्यांचा अनुभव क्षेत्ररक्षणासाठी फार महत्त्वपूर्ण पाहायला मिळाला। इथे मॅचकडे जाऊयात, शेवटचे 12 चेंडू 6 धावांची गरज आहे। 6 चेंडू 12 असा असतं तर मजा आली असती, 12 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे। धावफलकावरती धावा आहेत त्या 31, गावदेवी होणार विपक्ष वैष्णव इलेव्हन अशी मॅच आपण मैदानावरती पाहतोय।
चला 12 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे, काय विजयी फटका येईल फलंदाज विजयच्या बॅटमधून, गोलंदाज येतोय शुभम, विजयी फटका विजयच्या बॅटमधून येतो हा षटकार। हार्दिक असं अभिनंदन गावदेवी होणार, संघाला सामना जिंकलाय, मनापासून शुभेच्छा असतील पुढच्या सामन्यासाठी गावदेवी होणार संघाला मनापासून शुभेच्छा। ऑपोजिट वैष्णवी संघाला सुद्धा आम्ही देतो आणि या सामन्यात मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच ज्यानं अगदी अष्टपैलू कामगिरी या मॅच मध्ये केली विजय पडवळ ठरतोय मॅन ऑफ द मॅच। बॅटिंग करताना 29 धावांची झुंजार केली, गोलंदाजी करताना फक्त 11 धावा खर्च केल्या दोन षटकामध्ये, एक विकेट त्यानं प्राप्त केली। अक्षयने सुद्धा चांगली कामगिरी केली, 3 विकेट त्यानं प्राप्त केल्या होत्या 3 धावा देऊन, बॅटिंग सुद्धा चांगली केली, पण मॅन ऑफ द मॅच या किताबानं गौरविलं जाईल विजय या खेळाडू। आणि शिवशंभो एका बाजूला, मयूर पाटील सारखा एक